परिवहनचा संप बेकायदेशीर असल्याची नोटीस औद्योगिक न्यायालयानं कर्मचाऱ्यांना बजावली असून एकतीस जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे औद्योगिक न्यायालयानं परिवहनचा संप बेकायदेशीर ठरवला आहे त्याचबरोबर यू आणि एल पी नियम एकोणीसशे एकाहत्तर नुसार अकरा परिवहन कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत त्यामध्ये देवीदास गायकवाड मकानदार विजय भागवत मुकेश गायकवाड शकीर उस्ताद माधव कुलकर्णी पंडित माळी मिस्किन मेहत्रे उत्तरकर जमादार या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे संप मिटवण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी दिली दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही मागं हटणार नाही अशी भूमिका परिवहन कामगार नेते देविदास गायकवाड यांनी स्पष्ट केली